नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावतनं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। 1947 स्वातंत्र्य भीक मागून मिळालं तर खरं स्वातंत्र्य 2014 मिळालंय, असं खळबळजनक वक्तव्य कंगनानं केलं होतं। त्यानंतर आता देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि कंगनानं केलेल्या वक्तव्यावर चांगलीच टीका केली आहे। या वक्तव्याचा मी धिक्कार करतो आणि याबरोबरच कंगनाला आजपर्यंत जे जे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असतील ते परत घ्या, अशी मागणी संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे। तसंच नाशिक येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून तिचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा अशी विनंती केली आहे। सध्या आर्यन खान प्रकरण आणि ड्रग्सवरून देशात जोरदार राजकारण सुरू आहे। विशेषतः राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतायत। या सर्व प्रकारावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केलाय। सध्या राजकारण हे पोरखेळ वाटायला लागलंय। राज्यात बिग बॉसचा शो सुरू आहे की काय अशी शंका येते। आरोप प्रत्यारोपामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडलाय तर दुसरीकडे दाऊद अंडरवर्ल्ड ड्रग्स माफिया हे सर्व विषय पुढे येत आहेत। हे राज्याचं दुर्दैव आहे। हे सर्व महाराष्ट्रात कोण आणतं याचा प्रश्न विचारला जात नाही। याला आळा घालण्याचं काम हे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचं असल्याचं देखील मुंडे यांनी म्हटलंय। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ बोर्डाशी संलग्नित ट्रस्ट संदर्भातील कारवाई, भाजपच्या माजी मंत्र्यांचा घोटाळा आणि कंगना राणावतचं वादग्रस्त वक्तव्य, एसटी कर्मचाऱ्यांचा संप या मुद्द्यावरून भूमिका स्पष्ट केली आहे। वक्फ बोर्डाच्या कार्यालयामध्ये छापे टाकण्यात आल्याचं सांगण्यात आलं। माझं ईडीच्या लोकांना आवाहन आहे की अफवा पसरवण्याचं काम बंद करावं, पत्रकार परिषद आणि प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून भूमिका स्पष्ट करावी। आपल्या वरिष्ठांना खुश करण्याचा प्रयत्न आहे। तसंच भाजपच्या एका माजी मंत्र्यानं मंदिराच्या जागेचा घोटाळा केला असून लवकरच हे प्रकरण बाहेर काढणार आहे असं देखील नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय। मुंबई हायकोर्टानं राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत सुनावलेली ईडी कोठडी आज संपणार आहे। त्यामुळे अनिल देशमुखांना आता जामीन मिळणार का हे आज समजणार आहे। अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत ही शनिवारी 6 नोव्हेंबरला संपल्यानंतर पीएमएलए सत्र न्यायालयानं अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती, मात्र ईडीनं देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीला आव्हान दिलं होतं। हायकोर्टानं अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती। दरम्यान आजच्या सुनावणीनंतर अनिल देशमुख सध्या ईडी कोठडीत असून ईडीनंतर सीबीआयकडून देखील अनिल देशमुखांवर कारवाई करण्याची शक्यता असल्याची माहिती आहे। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक अनेक खळबळजनक आरोप आणि दावे करताना दिसत आहेत। सुरुवातीला समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मलिकांनी भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला। या एकूणच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी नवाब मलिक यांना खोचक टोला लगावलाय। नवाब मलिक यांचा हायड्रोजन बॉम्ब फुसका निघाला असं महाजन यांनी म्हटलंय। गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये बोलताना नवाब मलिक यांच्यावर ही टीका केली आहे। गिरीश महाजन यांनी आघाडी सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारचे सर्व नेते जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी बिनबुडाचे आरोप करत लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हटलंय। नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना कंगना राणावतनं भारतीय स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानावर टीका केली आहे। 1957 पासून या देशामध्ये स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू झालं, त्यानंतर लाखो लोकांनी प्राणाची आहुती दिली, गांधींनी मोठा लढा दिला, शेवटी ब्रिटिशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, त्यानंतर एक अभिनेत्री मलाना क्रीम घेऊन ओव्हरडोस झाल्यावर काहीतरी बोलत आहे, त्यामुळे त्यांचा पद्मश्री मागे घेतला जावा, या अभिनेत्रीनं शेकडो भारतवासियांचा अपमान केलाय, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। वरिष्ठ सर्जन डॉक्टरांच्या टीमनं सुमारे तासभर ही शस्त्रक्रिया केली आहे। दरम्यान या शस्त्रक्रियेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना ही देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज सकाळी 7:30 शस्त्रक्रिया करण्यात आली। सकाळी 9:15 डॉक्टरांची टीम शस्त्रक्रिया करून बाहेर आली आणि त्यांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं सांगितलं। सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शस्त्रक्रिया विभागात आहेत। दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेची माहिती त्यांच्या कुटुंबियांनाही देण्यात आली आहे।
राज्यात गेल्या 2 आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप आवाहन करून देखील मागे घेण्यात येत नसल्यानं राज्य सरकारनं मोठं पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. एसटी महामंडळ प्रशासनानं आधी 1000 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. आता सरकारकडून 2500 नव्या उमेदवारांना तातडीनं कामावर रुजू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार हे नवे उमेदवार रुजू होतील असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे हा संप मोडीत काढण्यात येणार असल्याचं दिसतंय. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातमी आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24.